आपण असे कितीतरी मंच पाहिले, संस्था पाहिल्या ज्या सामाजिक उपक्रम राबवतात, परंतु आपण आता ज्या ठिकाणी आलेलो आहोत ते जागरूक नागरिक मंच. आणि हे मंच यासाठी हटके आहे की कठीण परिस्थितीमध्ये आपण प्रत्येकानं कसं जागरूक असायला हवंय यासाठी ते नेहमी काही ना काही उपक्रम राबवत असतात. सध्याची परिस्थिती ही कोरोनामय आहे आणि या कोरोनामय परिस्थितीमध्ये सुद्धा प्रत्येकानं आपली जागरूकता दाखवणं किती गरजेचं आहे हे या जागरूक मंचनं नेहमीच दाखवून दिलेलं आहे. आपण आत्ता आलेलो आहोत जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यांच्याकडे. सर्वात आधी सर, महानगर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, हा जो क्वारंटाईन पिरियड आहे लॉकडाऊनचा, यामध्ये माझ्या मनाला सगळ्यात जास्त खटकलेली गोष्ट अशी होती की सध्या आबालवृद्धांचं, म्हणजे अगदी लहान मुलं, तरुण माणसं, मोठी माणसं, वृद्ध माणसं, या सगळ्यांचा आपल्या पेनाशी आणि कागदाशी फारकत झालेली आहे बऱ्याच दिवसापासून. तर त्या या निमित्ताने सगळेजण घरात बसलेले आहेत, आयडल बसलेले आहेत. तर आयडल बसलेले तर साहजिकच ते कुठं ओढले जातील, टी व्हीच्या स्क्रीनकडे किंवा मोबाईलच्या स्क्रीनकडे. तिसरा ऑप्शनच त्यांना दिसत नाही. अगदी सुशिक्षितांची देखील हीच अवस्था आहे. ह्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी आम्ही जागरूक नागरिक मंचातर्फे एक ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित केली. त्याला आम्ही ऑनलाईन क्वारंटाईन निबंध स्पर्धा असं नाव दिलं आणि त्यामध्ये आम्ही जवळजवळ 6 गट केले. म्हणजे पहिला गट तर म्हणजे वय वर्ष 8 ते 15, 8 ते 12, त्याच्यानंतर 12 ते 20, त्याच्यानंतर 20च्या नंतर एक सामान्य नागरिक, त्यानंतर महिलांसाठी खास एक राखीव गट, त्याच्यानंतर शेवटचा गट म्हणजे पत्रकारांसाठी एक राखीव गट ठेवला की पत्रकारांना देखील मग त्या गटानुसार, त्यांच्या वयोमानानुसार त्यांना पचेल, त्यांना झेपेल, ते लिहू शकतील, अशा पद्धतीचे आम्ही त्यांना विषय दिलेले आहेत. आणि त्या ते जे काही निबंध आहेत ते आम्ही ऑनलाईन मागितलेले आहेत की बघ, घरात बसल्या बसल्या तुम्ही, ज्यांना व्हॉईस टायपिंग येतं गुगलचं, ते त्याच्यावर करून पाठवू शकतात किंवा मेलवर पाठवू शकतात. ज्यांना येतच नाही काही त्यापैकी, ते कागदावरती लिहून त्याचा वाचता येईल असा फोटो काढून पाठवू शकतात. तर या आमच्या प्रतिसादाला संपूर्ण महाराष्ट्रातून इतका चांगला प्रतिसाद मिळाला. आता त्याची आपण तारीख वाढून 25 एप्रिलपर्यंत वाढवलेली आहे. त्याची शेवटची तारीख पहिल्यांदा 14 तारखेपर्यंत होती. तर या 14 तारखेपर्यंत आपल्याला 102 निबंध प्राप्त झालेले आहेत. ते अगदी कोल्हापूर, सांगली, चिपळूण, इकडे अमरावती, धुळे, जळगाव, ठाणे, कोथरूड अशा भागातून देखील आपल्याला निबंध प्राप्त झालेत. म्हणजे काय थोडक्यात, की आपण यांना लिहितं केलं, यांना विचार करायला भाग पाडला आणि विचार केल्यानंतर ते एक्सप्रेस कसे करायचे, ते मांडायचे कसे, याची देखील कला या क्वारंटाईन पिरियडमध्ये डेव्हलप होईल हळूहळू प्रत्येकामध्ये. नाहीतरी लोकांचं कागदाशीने फारकतच झालेली आहे. 15 पैशाचं पोस्टकार्ड देखील लोकांना लिहिता येत नाही आजकाल. तर ती कला पुन्हा जिवंत ठेवण्याच्या हेतूने आम्ही ऑनलाईन निबंध स्पर्धा घेतली आणि याला अतिशय चांगले बक्षिसं ठेवले. आम्ही पहिलं बक्षीस 5000 रुपयाचं ठेवले, 2100 रुपये, 1100 रुपये आणि विजेत्याला आम्ही क्वारंटाईन सोल्जर अशी ट्रॉफी पण देणार आहोत. आणि याचा मोठा कार्यक्रम करणार आहोत जेव्हा हे सगळं काही सुरळीत होईल तेव्हा. तर असा या निबंध स्पर्धेचा आमचा हेतू आहे. नक्कीच. सुहास मुळे सर यांनी आता आपल्याला निबंध स्पर्धेविषयी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आणि खरंच एक छान उद्देश त्यांनी सांगितला. आता सोशल मीडिया थ्रू आपण कसं व्यक्त होऊ शकतो, म्हणजे बऱ्याच जणांना सोशल मीडिया हँडलच करता येत नाही, हातातच येत नाही, पण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सगळेच घरी आहे. म्हणजे ज्यांना सोशल मीडिया हँडल करता येते तोही वर्ग आणि ज्यांना करता येत नाही तोही वर्ग. यातून काय होणार आहे की सोशल मीडिया थ्रू तुम्ही व्यक्त व्हायचं आहे तर जो सोशल मीडिया हँडल करणारा वर्ग न येणाऱ्या वर्गाला नक्कीच शिकवू शकतो की सोशल मीडिया कशा पद्धतीने हँडल करायची आणि आपण त्यातून कसं व्यक्त व्हायचं आहे. एवढंच नाही तर जसं आता सर म्हणाले की कागद आणि पेनाशी आपलं फार आता जे नातं होतं ते कालांतराने हळूहळू कमी होत चाललेलं आहे, तर कागद आणि पेनाशी जे नातं आहे ते त्यांनी जोडलं आहे. सर मला सांगा की हे तर झालं निबंध स्पर्धेचं, पण आपलं जागरूक नागरिक मंच आहे तर याची स्थापना कधी झाली? जागरूक नागरिक मंचची स्थापना 3 वर्षापूर्वी झाली. डिसेंबर 2016 आपण त्याची स्थापना केली आणि ती रजिस्टर करून घेतलेली ही संस्था आहे. नगर शहरामध्ये आपले आता सध्या 600 च्या घरामध्ये आजीव सभासद आहेत आपले आणि त्यामध्ये सर्वजण डॉक्टर, इंजिनियर, वकील असे अतिशय चांगले वैचारिक पातळी असलेले माणसं आहेत. आणि गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ
114 उपक्रम नगरमध्ये घेतलेले आहेत आणि ते सगळे उपक्रम असे आहेत, उदाहरणार्थ सांगायचं तर नगरच्या सगळ्या चौकांमध्ये CCTV कॅमेरे बसवायचा आमचा उपक्रम, तो आम्ही पार पाडला पण आहे. 3-4 चौकामध्ये आम्ही स्वतःच्या पैशाने लोकवर्गणीतून CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. एवढंच नाही तर सगळ्यात मोठा निर्णय जर आम्ही काय केला असेल नगर शहरामध्ये, तर सगळ्या शाळांच्या वेळा बदलण्याचा आम्ही निर्णय घडवून आणलेला आहे. की या नगर शहरामध्ये गावठाणामध्ये एकंदर 36 शाळा आहेत आणि गावठाणाची जो काही एरिया आहे आपला तो आहे फक्त 2 चौरस किलोमीटर, पण 2 चौरस किलोमीटरमध्ये 36 शाळा आणि 36 शाळातले 42,000 विद्यार्थी, ते दररोज सकाळी 11:05 आणि संध्याकाळी 5:35 अचानक रस्त्यावर यायचे सगळेजणं ॲट अ टाईम. मग त्यांना शिकवणारे प्राध्यापक, त्यांना सोडवणारे पालक, त्यांना सोडवणारे घेणारे रिक्षा, हे सगळे, आणि त्यामुळं नगर शहरामध्ये ट्रॅफिक जाम व्हायची चौकाचौकामध्ये. याचा अभ्यास करून 24 तास तिथे कॅमेरे लावून मी कलेक्टर साहेबांना आताशी धरून सगळ्यांची मिटिंग घेऊन, 4 वेळेस मिटिंग घेऊन नोटिफिकेशनच जारी केलं आणि प्रत्येक शाळेचा वेळ फक्त 5-5 मिनिटांनी स्टॅगरिंग केला. स्टॅगरिंग केल्यामुळं अचानक रस्त्यावर येणारी गर्दी कमी झाली आणि नगर शहरातली ट्रॅफिक जाम हा समस्या संपुष्टात आली. नक्कीच, म्हणजे सरांनी शाळाचं ज्या 5-5 मिनिटांनी वेळा वाढवल्या त्याचा फायदा असाच झाला की ट्रॅफिक जाम तर कमीच झालं, परंतु पोलिसांवर, ट्रॅफिक पोलिसांवर येणारा जो ताण आहे तो देखील कमी झाला आणि अपघातांचं प्रमाण देखील कमी झालं. कारण एरियावाईज तिथून जाणारी ट्रॅफिक ही फार महत्त्वाची असते की जेणेकरून विद्यार्थ्यांना, त्या शाळेला त्याचा त्रास होऊ नये. आणि हा स्तुत्य असा उपक्रम सर तुम्ही खरंच घडवून आणला, फक्त कागदावर नाही तर प्रत्यक्षात. सर मला सांगा की एवढंच नाही, तुम्ही फक्त जागरूक नागरिक मंच अहमदनगरचं चालवत नाही तर तुम्ही एक आकाशवाणीला एक काळ तुम्ही गाजवला आहे तुमच्या कार्यक्रमांनी, त्याविषयी सांगा. आकाशवाणीवरती म्हणजे मी असं अभिमानाने सांगल की माझ्या इतके कार्यक्रम कोणीच दिले नसतील. मी आजपर्यंत 450 कार्यक्रम दिले आहेत आकाशवाणीला, त्याच्यामध्ये 150 घरामध्ये संगीतावर आधारित कार्यक्रम होते, अनमोल मोती, दिलबंद गाणी यासारखे जे कार्यक्रम आहेत ते मी दिले, आणि 150 तर माझे चिंतनाचे कार्यक्रम झालेले आहेत. की या माध्यमातनं मी आकाशवाणीवरनं सगळ्यांशी जोडलेला राहिलो आणि लिखाणाची सवय, अभ्यासाची सवय, संगीताची म्हणा साहित्याची, त्या योगाने मला लागली आणि ते कार्यक्रम लोकांपर्यंत गेले. त्याचं CD प्रकाशन देखील झालं आहे, पुस्तकरूपाने देखील प्रकाशन झालेलं आहे, ते लोकांकडे सध्या उपलब्ध आहे. परंतु आता काळाच्या ओघामध्ये जसं आपण म्हणतो की आज मी अगदी 2 महिन्यापूर्वीच आपले जे कल्याणजी, आनंदजी आहे त्यापैकी आनंदजींना जाऊन भेटलो होतो, तर त्यात आता देखील खूप चांगल्या अवस्थेत आहेत, परंतु ते म्हणाले की नाही आमचा दौर संपला. आमच्या आता कल्याणजी आनंदजीसारख्या माणसांनी असं म्हणावं की आमचा दौर संपला, तर खरं आहे ते. काळाच्या ओघामध्ये लोकांची अभिरुची बदलते, त्याचा बाज बदलतो, त्याचं प्रेझेंटेशन बदलतं आणि त्या पद्धतीने तो मनुष्य तसं स्वतःला मोल्ड करून नाही घेऊ शकत, त्यांनी करू पण नाही, कारण मेड टू ऑर्डर करणारा खरा कलाकार नसतो. खरा कलाकार हा तो स्वतःच एक्सप्रेस होणारा असतो. तर त्या पद्धतीने मी माझ्या त्या जुन्या कार्यक्रमांमध्येच रमत असतो. तो थोडंसं विषयांतर होत आहे, परंतु मगाशी मी या निबंध स्पर्धेविषयी सांगायचं राहून गेलो की या निबंध स्पर्धेविषयी जर का कोणाला माहिती हवी असेल तर त्यांनी कृपया माझा जो व्हॉट्सअपचा नंबर आहे जागरूक नागरिक मंचाचा, तो आहे 98-23-72-22-12. नंबर पुन्हा एकदा रिपीट करतो, 98-23-72-22-12 98-23-72-22-12 या नंबरवरती जर का व्हॉट्सअपला जॉईन झालात आणि तुम्ही जर हाय केलं तर मी त्याच्या निबंधाच्या ज्या काही अटी आहेत, शर्ती आहेत, त्याचे जे काही विषय आहेत ते तुम्हाला ताबडतोब पाठवण्याची व्यवस्था करेन. नक्कीच, निबंध तुम्हाला कसे व्हॉट्सअप थ्रू पाठवायचे आहेत हे सरांनी तुम्हाला आता सांगितलेलंच आहे. सर, या स्पर्धा का भरव्याव्या असं तुम्हाला वाटलं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला या सगळ्या लहान मुलापासून तर मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना TV स्क्रीन आणि मोबाईलचं स्क्रीन याच्यापासून दूर न्यायचा हा हेतू होता. की तेवढे दोनच ऑप्शन नाही आहेत तुम्हाला टाईमपास करण्याचे, हेच पहिल्यांदा त्यांच्यावर ठासवणं महत्त्वाचं आहे.
की हे जे म्हणलं जातं की तुम्ही टेलिव्हिजन समोर बसल्यानंतर तुमचा मेंदू काम करायचा बंद होतो, याचा किती जणांनी अनुभव घेतला आहे मला माहीत नाही, पण एक गोष्ट अतिशय सत्य आहे की टेलिव्हिजन समोर मनुष्य बसला टीव्हीच्या स्क्रीनसमोर की त्याचा मेंदू काम करायचा बंद होतो, तो त्याच्यामध्ये अडकून जातो आणि हळूहळू तो मेंदू काम करायचंच बंद करतो. त्याच्यामुळे टेलिव्हिजन हे काही चांगलं साधन नाही त्याच्यामध्ये अडकून पडायचं. तुम्ही थोडासा टाईमपास म्हणून पाहिलं तर ठीक आहे, तीच गोष्ट मोबाईलच्या स्क्रीनची आहे. याच्या व्यतिरिक्त माणूस माणसाचा स्वतःचा मेंदू चालून त्याची विचारक्षमता, त्याचे मूल्य, त्याचे संस्कार, त्याची दूरदृष्टी याच्याशी त्याचं नातंच राहिल्यात जमा नाही, हे नातं मला जोडायचं होतं या निमित्ताने. म्हणून ही निबंध स्पर्धा मी आयोजित केली की या निमित्ताने लोक विचार तर करायला शिकतील, विचार करायला चार पाच तास लागतील, ते विचार काढून मुद्दे काढायला एक दोन तास लागतील, मुद्दे काढल्यानंतर लिहायला बसून त्याचं फायनलायझेशन करायला 2-4 तास लागतील, याच्यामध्ये तो जो अडकला जाईल त्याच्यामधून कदाचित हिरे बाहेर येतील, त्यांना पण साक्षात्कार होईल की नाही आपण फारच निरुपयोगी गोष्टींच्या नादी लागलो होतो, ही गोष्ट तर खूप चांगली आहे, तर असा त्याच्या पाठीमागचा माझा हेतू आहे. तर सर 25 एप्रिलपर्यंत ही मुदतवाढ करण्यात आलेली आहे, पण जर 25 एप्रिलनंतर सुद्धा तुमच्याकडे जर निबंध आले तर त्यांना तुम्ही त्याच्यामध्ये गृहित धरणार का? जरूर जरूर. कारण का तर ही एक टेक्निकल गोष्ट आहे की आपल्याला काहीतरी लिमिट ठेवावं लागेल म्हणून. अदरवाईज ज्यांची इच्छा आहे त्यांनी अगदी शेवटच्या दिवशी देखील निबंध आणून दिला की हा माझा निबंध, तो तरी देखील तो स्वीकारला जाईल. कारण आपला हेतूच असा आहे की त्याला लिहितं करायचं, त्याला बोलतं करायचं, त्याला विचारप्रवण करायचं, त्यामुळं ते कधी होतं आहे याला किंमत नाही आहे. आपण एक टेक्निकल मुद्दा म्हणून 25 एप्रिल तारीख ठेवलेली आहे आणि या क्वारंटाईनच्या समीकरणामुळं तशी तारीख ठेवलेली आहे, अदरवाईज हार्ड अँड फास्ट असा काही नियम नाही आहे. सर विषय मला सांगा की कोणकोणते निवडले गेलेले आहेत, ग्रुपनुसार तुम्ही काय विषय दिले? आता आपण सांगायचं झालं तर वय वर्ष 8 ते 12 हा जो काही गट असतो तो काही फार काही बोजड किंवा फार असा गंभीर विचार करणारा गट नसतो, म्हणून आपण त्यांना 8 ते 12 या वयोगटातल्या मुलांना विषय दिलेले आहेत की लॉकडाऊनमध्ये मजा येते की सजा वाटते. अच्छा. आणि त्याला ऑप्शन दिलेला आहे किंवा घरात बसून कसं वाटतं आहे, बरोबर असा ऑप्शन दिलं आहे. नंतर दुसरा जो गट आहे तो वय वर्ष 13 ते 25 आहे की तो थोडासा त्यांना समज आलेली असते आणि थोडंसं ते लिहू शकतात, म्हणून हे जे 13 ते 25 वयोगटातले जे काही लोक आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना आपण विषय दिला आहे की लॉकडाऊनमधला माझा दिनक्रम कसा आहे. अच्छा. आणि त्याला ऑप्शन दिला आहे की मला लॉकडाऊनमध्ये स्क्रीनचे व्यसन जडले आहे का. ओके, व्हेरी नाईस. नंतर तिसरा जो गट आहे तो महिलांसाठी राखीव ठेवला आहे आपण, खास महिलांसाठी. मग त्यांना आपण विषय दिला आहे की एक महिला म्हणून लॉकडाऊनमध्ये माझी भूमिका. आणि त्याला ऑप्शन दिलं आहे की लॉकडाऊनमुळे मला जाणवलेला कौटुंबिक बदल. महिलांना, त्यानंतर सगळ्या प्रौढ स्त्री पुरुषांना म्हणजे ज्याला आपण ओपन म्हणू अशा गटासाठी आपण विषय दिलेला आहे थांबलेलं जग कसं वाटतं आहे. आणि त्याला ऑप्शन दिलं आहे लॉकडाऊनचे माझ्यावर खरंच काय मानसिक परिणाम होतील. अच्छा. नंतर पाचवा जो गट आहे तो खास पत्रकारांसाठी आणि मीडियाचे जे काही रिपोर्टर आहे त्यांच्यासाठी आहे की या पत्रकारांना आणि मीडियाच्या रिपोर्टरला जसं आपण म्हणतो की तुम्ही मुद्द्यावरून गोष्ट बनवा, तसं एक मुद्दा आता आल्यानंतर त्यांना गोष्ट बनवण्याची जी कला असते ती त्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थात असे फार कमी पत्रकार राहिलेत की त्यांना स्वतःची मतं फार प्रभावीपणे मांडता येतात, परंतु त्या पत्रकारांना लिहितं करण्यासाठी खऱ्या अर्थाने आणि मुक्त अर्थाने कोणाचाही दबाव नाही खरे विचार ते देऊ शकतात, म्हणून त्यांच्यासाठी आपण हा गट निर्माण केला आहे आणि त्यांना विषय ठेवला आहे की लॉकडाऊन संपल्यावरचं जग कसं असेल. आणि त्याला ऑप्शन ठेवलं आहे की लॉकडाऊन ही मानवी इतिहासातली उत्क्रांती ठरेल काय. म्हणजे थोडेसे चिंतनात्मक मंथन करणारे असे विषय आहेत. आणि शेवटचा गट आपण असा ठेवला आहे की अत्यावश्यक सेवेमध्ये आता सगळेजण जरी घरात असले तरी अत्यावश्यक सेवेतले जे लोक आहेत ते रस्त्यावरच आहेत, ते ड्युटीवरच आहेत. उदाहरणार्थ मी वैद्यकीय क्षेत्रातले आहेत, उदाहरणार्थ पोलीस प्रशासनातले आहेत, उदाहरणार्थ अत्यावश्यक जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्याच्यातले लोक अजूनही रुटीनलाच आहेत त्यांच्या. परंतु त्या रुटीनमध्ये असताना आणि वास्तविक सगळा समाज बंद असताना त्यांना काय अनुभव येतो आहे, म्हणून त्यांच्यासाठी वेगळा गट निर्माण केला आहे. अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी वर्गासाठी राखीव गटे 6,
6 नंबरचा गट, त्याला विषय दिला आहे लॉकडाऊन, मी, माझी कर्तव्य आणि माझं कुटुंब याच्यातलं साहचर्य. क्या बात है, खूपच छान. आणि त्याला ऑप्शन दिलं आहे लॉकडाऊनमध्ये मला दिसलेली समाजाची मानसिकता. असे आपण याला विषय ठेवलेले आहेत. आणि हे विषय 500 शब्दांचे असावेत साधारणपणे, फार लांबलचक पण नको. आणि मेल करता आले तर suhasbhai.sm@gmail.com suhasbhai.sm@gmail.com याच्यावर मेल पण करता येतात, किंवा 98-23-72-22-12 यावर व्हॉट्सअप पण करता येतील. क्या बात है, म्हणजे जागरूक नागरिक म्हणजेच सुहासभाई मुळे यांच्याशी आपण बोलतोय. तर खरंच जागरूकता कशी असायला हवी आहे, म्हणजे लॉकडाऊनचा पिरियड सुरू आहे हे फक्त कोरोनामय परिस्थितीमुळे आहे, आणि हा विषाणू जो आहे तो निर्जीव आहे, पण या निर्जीव विषाणूनं आपल्या सगळ्यांना प्रत्येक गोष्टीवर कसा विचार करायला शिकवलं आहे, मग तो सकारात्मक असू द्या किंवा नकारात्मक असू द्या. पाहताना आपण नेहमी काय करतो की नाण्याची एकच बाजू तपासून पाहतो, पण दोन्ही बाजू तपासून पाहायला हव्यात. आणि सरांनी निबंधाचे जे विषय दिलेले आहेत, म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीकडं निगेटिव्ह पद्धतीनंच पाहायला पाहिजे असं नाही आहे, तर तुम्ही पॉझिटिव्ह पद्धतीनंसुद्धा पहा. कारण आपण आज जे मेहनतीनं स्वप्नातलं आणि आपलं घर बनवलं आहे त्यामध्येच राहायला इतका कंटाळा करतो तर असं का? ज्या जे घर बनवायचं आहे आपल्याला त्यासाठी एवढी मेहनत घेतलेली आहे, इतकी जिद्द आपण ठेवली होती, कितीतरी पराकाष्ठा केलं यासाठी, त्यातून एक घर निर्माण केलं आहे आणि त्या चार भिंतीच्या आतमध्ये जर आपल्याला काही दिवस राहण्याची मुभा मिळते आहे तर ती आनंदानं का करू नये, का निभावू नये, किंवा आपल्या फॅमिलीसाठी आपण का वेळ देऊ नये? सर, खरंच तुमच्याशी बोलताना प्रत्येक गोष्टीची जागरूकता काय असते हे आम्हाला खऱ्या अर्थानं कळतं आहे. कारण तुमचा जागरूक नागरिक मंच हे नाव का तुम्ही दिलं हेही आता आम्हाला हळूहळू समजायला लागलं आहे. सर, तुम्ही अजून एक जागरूकता दाखवताय तुमच्या मंचाच्या माध्यमातून. तुम्ही आपल्यासाठी आज आपण घरामध्ये सुरक्षित राहावं यासाठी ऑन फील्ड बाहेर असणारे जे पोलीस कर्मचारी आहे, वैद्यकीय कर्मचारी आहे, तर त्यांची जी मॅन पॉवर आहे किंवा त्यांचं जे ह्युम्युनिटी पॉवर आहे तर ती वाढावी यासाठी त्यांना काही फूड्स देत आहेत, म्हणजे काजू बदाम, तर हा उपक्रम राबवा असा का वाटला तुम्हाला? सध्या वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी 18-18 तास ऑन ड्युटी आहेत, तशीच अवस्था पोलिसांची देखील आहे. मग या काळामध्ये त्यांना खरोखर वेळेवर खायलाच मिळत असेल आणि जे खायला मिळतोय, जो काही डबा मिळतोय, जे काही मिळतंय ते अतिशय पौष्टिक असेल, गरम गरम असेल, छानच असेल असं सांगता येत नाही. नुसती पोटाची खळगी भरणे म्हणजे काही न्यूट्रिशन मिळतं असा त्याचा अर्थ होत नाही. आणि वास्तविक पाहता हे खरे सोल्जर आहेत, हे लॉकडाऊन काळातले खरे सोल्जर, हे सैनिक हे आहेत. आणि या सैनिकांची जी काही इम्युनिटी पॉवर आहे, यांच्या आंतरिक जी शक्ती आहे, मानसिक शक्ती आहे, शारीरिक शक्ती आहे, ती टिकून राहणं हे मला महत्त्वाचं वाटतं. आणि अशा काळामध्ये त्यांना जर का मी ॲडिशनल SP साहेब त्यांच्याशी बोलत बसलेला असताना त्याच्यातून हा विषय निघाला तर ते म्हणाले की आपण पूर्वीच्या काळी शेंगदाणे आणि गुळ खायचे की त्याच्यातनं प्रोटीन्स मिळायचे, त्याच्यातनं लोह मिळायचं, कॅल्शियम मिळायचं, तहान भागली जायची आणि भूकही भागली जायची नुसत्या गुळ आणि शेंगदाण्यामधनं. आपण हे विसरलो सगळं. तर आम्ही प्रथम हे राबवलं की गुळ शेंगदाण्याची पट्टी, राजगिऱ्याची पट्टी, हे आम्ही कालच 500 पाकिटं विकत घेऊन आपल्या पोलीस डिपार्टमेंटच्या ताब्यामध्ये दिले. आणि आपल्या रस्त्यावरती जे 500 पोलीस तुमच्या माझ्या जीवनासाठी लढत आहेत, स्वतःचं कुटुंब सोडून लढत आहेत, त्यांच्यापर्यंत ते पोहोचतं केले. आता दुसऱ्या फेजमध्ये आमचे मित्र आहेत सुनील काळे म्हणून, ते आमच्या जागरूक नागरिक मंचाचे सदस्यच आहेत, तर त्यांच्या सहकार्यामधनं काजू बदाम खजूर आणि किसमिस याचं 200 ग्रॅमचं पाकिट 500 पाकिटं असे तयार करून आम्ही येत्या 2-3 दिवसामध्ये पुन्हा या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आणि पोलीस यांना त्यांच्या जागेवर नेऊन देणार आहोत की ते खिशात ठेवता येतं, कधी लागेल तसं खाता येतं. मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये इतके पोषक मूल्य आहेत की ते तुमची शारीरिक क्षमता टिकवून ठेवतात आणि ती नाशवंत वस्तू नाही, तुम्ही कधीही खाऊ शकता. तर त्यामुळं हे आम्ही द्यायचं जे करतो आहे ते इतरांपेक्षा थोडंसं हटके यासाठी करतो आहे की त्याच्यातून निश्चितच त्यांना एनर्जी मिळणार आहे. तुम्ही आम्ही घरात बसावं, तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी ते रस्त्यावर आहेत. मित्रांनो,
घरात बसल्यानंतर बोर होतं असं म्हणणाऱ्या माणसाचं मला म्हणजे वाईट वाटतं, कारण जर का तुम्ही तुमच्या स्वतःच्या कंपनीमध्ये जर बोर होत असताल तर दुसरा माणूस तुमच्या कंपनीत किती बोर होईल याचा विचार करा. की तुम्ही स्वतःचीच कंपनी तुम्ही सहन करू शकत नाहीत तर दुसरा माणूस तुमची कंपनी कशी सहन करू शकेल. तर त्यामुळे आपण स्वतः जर का स्वतःच्या कंपनीमध्ये रमलो अनेक विषय आहेत, तर रमण्यासाठी प्रत्येकाने प्रशासनाला सहकार्य करून त्यांच्यावरचा ताण कमी केला पाहिजे. अनेक गोष्टी आहेत. वास्तविक मला हा क्वारंटाईनचा पिरियडचा मला आनंद होतो आहे माझ्यासारख्या माणसाला, कारण अनेक गोष्टी राहून गेलेल्या जीवनातल्या मी करतो आहे. घरामध्ये माझे स्वतःचे 600 पुस्तकं आहेत, माझ्याकडे 350 कॅसेट आहेत, जुन्या 350 कॅसेट मी अजूनही जपून ठेवले आहेत. ते त्या पुस्तकातले जे मी खुण्याचे मोरपीस कधी किंवा पिंपळाची पानं घालून ठेवलेली होती की इथून पुढं वाचायचे आहेत, ते राहिलेच होते वाचायचे, ते पुन्हा पुन्हा काढून वाचायला सुरुवात करतो आहे. कितीतरी चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. त्यामुळं तुम्ही सर्वांनी घरातच राहावं आणि हे मोठं जे संकट आहे याच्यावर मात करायला या सोल्जर्सला खऱ्या अर्थाने सहकार्य करावं असं पण मी पुन्हा एकदा आवाहन करतो. खरंच आहे, केल्यानं होतं आहे रे आधी केलीची पाहिजे. जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही खूप काही करू शकता. चार भिंतीच्या आतमध्ये राहूनसुद्धा गृहिणी आपल्यासाठी नेहमी तत्पर असते, ती सेवा कार्य करत असते. आणि आज ती संधी तुम्हाला मिळाली की आपल्या घरातील जी महिला आहे ती 24 तास आपल्यासाठी खरंच त्या पातळीवर युद्ध करत असते, तर आज तिला तुम्हाला मदत करण्याची थोडीशी मुभा मिळाली आहे, वेळ मिळाला आहे, त्या वेळेचा सदुपयोग करा. सर मला सांगा, जे आपलं जागरूक नागरिक मंच आहे त्याचे आगामी उपक्रम काय आहेत अजून? आगामी उपक्रम आमचे असे आहेत की शैक्षणिक क्षेत्रामध्ये मला थोडीशी क्रांती घडवायची वाटते. आपले जे काही शैक्षणिक पॅटर्न आहे ना आपल्या भारताचा, तो ना पोटभरू पॅटर्न आहे आणि त्याच्यातनं खऱ्या अर्थाने माणसं निर्माण होतात असं मला वाटत नाही. म्हणून आम्ही त्याच्यावर जरा लक्ष केंद्रित केलं आहे. उदाहरणार्थ आता आम्ही या मी दिव्य मराठीचा अतिथी संपादक म्हणून काम करतो. बऱ्याचशा वृत्तपत्रांमधून माझे लेख प्रत्येक आठवड्यामध्ये छापून येतच असतात. मागच्याच आठवड्यामध्ये मी महाराष्ट्र टाईम्समध्ये लेख दिला होता की आपण खरं काय करू शकतो घरात बसून, नुसतं गप्पा मारण्यात अर्थ नाही आहे, काय करू शकतो याची यादी तयार पाहिजे. म्हणून मी त्याच्यामध्ये लेख लिहिला होता की किती जणांना घरातली फ्यूज बदलता येते जर फ्यूज उडाली तर. इलेक्ट्रिकची फ्यूज किती जणांना बदलता येते? का नाही तुम्ही शिकावं या काळामध्ये की फ्यूज का कशी बदलायची? किती जणांना तुमच्या मोटारीचा जो का फुटवाल आहे तो कुठं बसलेला असतो आणि कसा असतो, काय काय त्याचं तो बंद पाडला तर काय करायचं? तुम्ही नेहमी प्रत्येक वेळेस इलेक्ट्रिशियनला किंवा त्या प्लंबरलाच बोलवणार का? तुम्हाला हे करता आलं पाहिजे. तुमच्या घरातला जो गॅस आहे तो जर का नीट चालू नाही लागला ताबडतोब तुम्ही फोन उचलता. तुम्हाला तो गॅस रिपेअर नाही करता आला पाहिजे, त्याचं बटन रिपेअर करता आलं पाहिजे. याला काय फार मोठं स्किल लागत नाही अजिबात. या गोष्टी तुम्ही या काळामध्ये शिकू शकता, शिकवू देखील शकता. तर या अशा ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी जर तुम्ही करायचा जर ध्यास घेतला ना तर तुम्हाला क्वारंटाईनचं पिरियड कमी पडेल. वाटेल की नाही नाही आपल्याला वेळ कमी पडून राहिला आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पूर्वीच्या काळी एखाद्याची जर 2-व्हीलर रस्त्यात बंद पडली ना तर तो कितीही तंबाखू छाप अडाणी माणूस असला तरी देखील तो रस्त्यातच ती गाडी चालू करायचा आणि तो ती घेऊनच जायचा. पण आजकाल तुम्हाला प्लगसुद्धा बदलता येत नाही, गाडीचं प्लग साफ करता येत नाही, कुठं काय हेच माहिती नाही, कशी उघडायची हे सुद्धा माहिती नाही. हे काही आधुनिकतेचं लक्षण नाही. तुम्हाला या गोष्टी माहीतच पाहिजेल. या पिरियडचा जर आपण तसा फायदा घेतला, या छोट्या गोष्टी जर शिकलो आपण. आता घरातला कुकरसुद्धा रिपेअर करायला आपण उचलतो आणि घासगल्लीमध्ये रिपेअर करायला घेऊन जातो, काय कारणच नाही ना. घरातल्या घरात कुकरसुद्धा रिपेअर केलं जाऊ शकतं. तर तुम्ही कधी त्याच्याशी खेळा, बघा मागून पुढून कुठला स्क्रू ढिल्ला झाला आहे का. या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पालकांनी मुलांकडून, अर्थात पालकांना पण येणं गरजेचं आहे, तर त्यांनी शिकवल्या, शिकून घेतल्या, स्वतः केल्या, तर मला नाही वाटत की हा क्वारंटाईनच्या पिरियडला तर मी सॅल्यूट करतो की याच्यातनं खूप चांगली माणसं निर्माण होतील जर का अशा पद्धतीने विचार केला तर. नक्कीच इतरांवर विसंबून न राहता आपण स्वावलंबी होण्याचा हा काळ आहे. आणि खरं तर हा आता भीतीयुक्त काळ नाही असं न समजता पॉझिटिव्हली काहीतरी शिकण्याचा काळ आहे असं समजून जर प्रत्येकानं आपलं कर्तव्य पार पाडलं, चार भिंतीच्या आत राहून शासनाला मदत केली, शासनानं जे नियम सांगितलेले आहेत ते नियम फॉलो केले, तर खऱ्या अर्थानं आपण या लॉकडाऊनला घरात बसल्या नक्कीच फाईट देऊ शकतो आणि लवकरच या
वाईट परिस्थितीमधून बाहेर निघू शकतो यातील मात्र शंका नाही आहे. सो सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही अगदी मोलाचा तुमचा वेळ आम्हाला दिलेला आहेत. सर, मला फक्त आता एवढाच एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आता जागरूक नागरिक मंच खूप छान कार्य करत आहे आणि इन फ्युचर तुम्ही जे काही उपक्रम राबवणार आहात त्याविषयी देखील आम्हाला सांगितलं. जर तुमच्या मंचाला जर कोणाला सहभागी व्हायचं असेल त्या मंचामध्ये, तर काय काय करावं लागेल? त्यासाठी अशी कुठलीही फॉर्मॅलिटी किंवा काही असं काहीच नाही आहे. त्यांनी फक्त, मी पुन्हा माझा नंबर पुन्हा सांगतो की 98-23-72-22-12 या नंबरवर फोन करून त्यांनी त्याची इच्छा जरी व्यक्त केली तरी देखील त्यांना आम्ही आमच्या सदस्यत्वामध्ये सहभागी करून घेऊ. आणि ते सदस्यत्वामध्ये सहभागी करून घेताना आम्ही फी देखील इतकी माफक ठेवली आहे की अवघ्या 1500 रुपयामध्ये त्याला लाईफ मेंबरशिप दिली जाते. ते 1500 रुपये पण आम्ही का घेतो, तर ते 1500 रुपये आम्ही याच्यासाठी घेतो की आम्ही जे उपक्रम करतो तो त्या उपक्रम करताना आम्ही कधी फारसे कोणासमोर हात पसरत नाही. अनेक झेरॉक्सला पैसे लागतात, तो रस्त्यावर उतरून फ्लेक्स प्रिंट करायला पैसे लागतात, उपक्रम करायला पैसे लागतात. ते फार मोठ्या प्रमाणात नाही लागत, परंतु ते अशाच सदस्यत्वाच्या माध्यमातून उभे राहतात आणि त्याला देखील काहीतरी आपली एक अटॅचमेंट निर्माण होते. म्हणून 1500 रुपये भरून तो आमचा आजीव सभासद होऊ शकतो कोणीही मनुष्य. तर त्यासाठी आम्ही कुठली फॉर्मॅलिटी ठेवलेली नाही आहे. त्यांनी फक्त 98-23-72-22-12 या नंबरवर फोन करून त्याची इच्छा व्यक्त केली तरी देखील आम्ही त्याला सदस्य करून घेतो. नक्कीच, आत्ता सरांनी जो फोन नंबर सांगितलेला आहे तो डोक्यामध्ये अगदी फीड करून घ्या, मोबाईलमध्ये पण लगेच फीड करून घ्या. कारण सर फक्त या मंचाच्या माध्यमातून उपक्रमच नाही राबवत, तर जे गरजू नागरिक आहे, म्हणजे खरंच आपल्या नगरमध्ये जर काही वेगळं घडत असेल आणि तुम्हाला त्याचा त्यासाठी सपोर्ट हवा असेल आणि त्या माध्यमातून तुमची ती कामं पटकन लवकर व्हावी जी खरंच होण्यासारखी आहेत, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही सरांना कॉल करू शकता, तो नंबर तुम्ही फीड करून घ्या. सर, तुम्हाला तुमच्या भावी उपक्रमांसाठी महानगर न्यूजकडून खूप खूप सारे शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्यासारख्या लोकांच्या इच्छाशक्तीमुळेच आम्हाला बळ मिळतं की आम्ही जे काही करतो आहे ते करण्याचं मूल्य काही लोकांना समजतं आहे, हेच आम्हाला बळ देऊन जातं. आम्ही आमच्या संख्येवर लक्ष केंद्रित नाही करत की आम्ही किती जण आहोत, पण आम्ही किती जण आहोत यापेक्षा आम्ही काय करतो ते किती बहुमूल्य आहे याच्यावर आम्ही नेहमी रिझल्ट ओरिएंटेड. नेहमी आमचं सगळे उपक्रम हे रिझल्ट ओरिएंटेड असतात. आम्ही आजपर्यंत 114 जे उपक्रम केले असा एकही उपक्रम नाही की ज्याच्यामध्ये आम्हाला रिझल्ट मिळालेला नाही. त्यामुळं आम्ही अव्याहतपणे हे काम करत राहणार, निर्भीडपणे, निष्पक्षपणे. कुठल्याही राजकीय पक्षाचं, जातीचं, धर्माचं आम्ही मंगळसूत्र कधी घातलेलं नाही आणि कधी घालणार देखील नाही. निर्भीड आणि निपक्ष असं कार्य करणारं जागरूक नागरिक मंच आणि या मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे आणि सर्व सभासद त्यांना खूप खूप शुभेच्छा. प्रतिनिधी विक्रम लोखंडेसह मी मनीषा इंगळे जोशी, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.